आगामी येणाऱ्या नवरात्रोत्सवामध्ये पैसे घेऊन ई पास देण्याची पेड ई पासची एक स्कीम योजना आणि त्याची टूम देवस्थान समितीने काढलेली आहे। या पेड ई पासद्वारे तासाला 1000 लोकांना दर्शन द्यायचं असं देवस्थान समितीचं घटते। पण कोल्हापूरच्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील प्रथा परंपरांना तिलांजली देणारी ही योजना अत्यंत चुकीची आहे असं माझं मत आहे। कधीही आतापर्यंत या मंदिरामध्ये पैसे घेऊन दर्शन द्यायचं व्यवस्था केली गेली नाही, याचं कारण त्याच्या मागची भावना आहे। ही भावना कोल्हापूरवासियांची पायदळी तुडवून हे होत आहे तर हे चुकीचं आहे। दुसरं असं आहे की 1000 भक्त तासाला, ह्या हिशोबानं बघितलं तर नवरात्रात 18 तास मंदिर उघडं असते, 18000 भक्तांना आपण जर दर्शन देणार असू पैसे घेऊन, तर उरलेल्या भक्तांनी काय करायचं, त्यांनी काय त्यांच्यावर अन्याय कशासाठी, तर हे त्या दृष्टीनंही चुकीचं आहे। आणि देवस्थान समिती जर उत्पन्न वाढीसाठी पेड ई पास करत असेल तर देवस्थानचे उत्पन्नाचे अनेक सोर्सेस आहेत, जिथं देवस्थान समितीला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही त्यावर त्यांनी अधिक काम करावं। हजारो एकर जमिनींचा खंड असेल, 17 दानपेट्या असतील मंदिरात बसवलेल्या, एका मंदिरात 17 दानपेट्या, अशा सर्व मंदिरात बसवलेल्या दानपेट्या असतील किंवा अन्य मार्ग असतील, या सगळ्यातनं देवस्थान समितीला मिळणारं उत्पन्न हे मोर दॅन सफिशियंट ज्याला म्हणतात तसं आहे। त्यामुळं दर्शनाचं बाजारीकरण देवस्थान समितीनं करू नये। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।